पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची पहिल्यांदा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोना संदर्भात पनवेल महापालिकेनं केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच कोरोनाच्या लसीसंदर्भात पूर्वतयारी काय करायला हवी याबद्दल लोकप्रतिनिधींनी आपली मतं व्यक्त केली. पनवेल महापालिका हद्दीत दिवाळीनंतर कोविड रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनामार्फत कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणकोणती उपाययोजना आणि तयारी करण्यात आली आहे आणि कशा प्रकारे आणि किती प्रकारचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले, त्याचबरोबर कोविड 19 लसीकरणाच्या नियोजनाबाबत कोणती उपाययोजना केली यांची माहिती मिळण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात यावी या आशयाचं निवेदन स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी आयुक्तांना दिलं होतं. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची पहिल्यांदा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोना संदर्भात पनवेल महापालिकेनं केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच कोरोनाच्या लसीसंदर्भात पूर्वतयारी काय करायला हवी याबद्दल लोकप्रतिनिधींनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, खासगी रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी यांना देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. गोसावी यांनी दिली. तसेच या बैठकीत पत्रकारांना कोरोनावरील लसीस प्राधान्य मिळावं अशी मागणी पनवेल मीडिया प्रेस क्लबतर्फे पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याकडे केली आहे. या बैठकीला महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, उपायुक्त संजय शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कोविडचा प्रादुर्भाव एवढा होता कुठल्याही प्रकारची बैठक समोरासमोर आपल्याला घेत आले नाही. पालिकेचं काम प्रशासन त्यांच्या पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे करत होतं. त्याचाच परिणाम आपण बघता की पनवेल महानगरपालिकेची रुग्णसंख्या ही घटली आहे. परंतु आपल्याला इथून पुढे आता या कोविडवरती उपचार म्हणजे जे वॅक्सिन आलेलं आहे ते कसं येणार आहे, कुठल्या स्वरूपात ते उपलब्ध होणार आहे, त्यासाठी साठवणुकीची व्यवस्था काय असणार आहे, त्याचबरोबर आपल्याला आता किती पेशंट आपल्याकडे आहेत किंवा काय व्यवस्था हॉस्पिटल्स आपल्याकडे आहे, त्याचा एक थोडक्यात आढावा बैठकीमध्ये घेण्यात आला. सदरील बैठकीला सन्मान्य उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती, तसेच पनवेलचे आरोग्य अधिकारी गोसावी डॉक्टर, सन्मान्य उपायुक्त शिंदे जे आधी उपस्थित होते आणि नगरसेवक या मीटिंगला उपस्थित होते. बऱ्याच नगरसेवकांनी अभ्यासपूर्वक मुद्दे मांडले की ह्या आपण कोविडबद्दल कार्य करत असताना सन्मान्य सर्व रोगप्रतिनिधींचा योग्य तो विचार केला पाहिजे, त्यांना बरोबरीने घेऊन काम केलं तर आपण घराघरापर्यंत पोहोचू शकता. त्याचबरोबर कोविडवर येणाऱ्या खर्च किंवा इतर बाबींचाही संगोपांग विचार झाला आणि विशेष करून आता इथून पुढे कोविड ते एक वेगळा आजार झाला. पण असे विविध प्रकारचे आजार दरवर्षी येत असतात. आपण बघतो आज मलेरियाची साथ आहे, उद्या कावीळ असतं, डेंग्यू आहे, मलेरिया, विविध रोग येत असतात. तर यावर मात करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचं UPSC जे आहेत 6 त्या अपग्रेडेशन होणं खूप महत्त्वाचे आहे आणि त्या अपग्रेडेशनच्या बरोबर आपल्या स्वतःची पालिकेची लाभ असावी, कोविड केअर सेंटर असावं आणि पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्याचा विचार करता पनवेल महानगरपालिकेच्या घनकचऱ्यातून जैविक कचरा कसा वेगळा होईल, त्याची विल्हेवाट कशी वेगळी लावली जाईल याच्यावरती आपण विचार करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे मुद्देही या सभेत मांडण्यात आले आणि खूप चांगल्या प्रकारची बैठक ही समोरासमोर आज झाली. दिवाळीनंतर रुग्णांची संख्या थोडीशी वाढली होती. आता मागच्या आठवड्यात पाहता म्हणजे आपले रिपोर्ट आलेले आहेत त्याप्रमाणे आता रुग्णांची संख्या कमी होत आहे. खालचे रुग्ण पाहता आपल्याकडे 36 रुग्ण होते याच्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये. त्यानंतरही आपण जनतेला सांगितलं, आव्हान केलेलं आहे की जे प्रोटोकॉल आपण त्यांना सांगितले होते पहिले यापूर्वीच पूर्वीची लाट जेव्हा आली होती त्या अनुषंगी ते सगळे प्रोटोकॉल तसेच पाळायचे. आपल्याकडे सद्यस्थितीत हॉस्पिटलची जर क्षमता असेल तर आपल्याकडे 25 प्रायव्हेट आणि एक आपलं शासनाचं SGH असे 26 हॉस्पिटल्स आहेत आणि आपल्याकडे ऑक्सिजनचे बेड, व्हेंटिलेटर्स आणि आयसोलेशन बेड्स अशा 3 प्रकारच्या कॅटेगरीचे बेड्स मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. आपल्याकडे औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्याला सिव्हिल सर्जन आणि विभागांच्याकडून उपलब्ध होत असते, याचा वापर आपण करत आहोत. त्यामुळे औषधसाठाही आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे आपण यशस्वीरित्या कोरोनाशी लढा देऊ शकतो. आणि जसं सभागृह नेते आणि माननीय महापौर उपमहापौर आणि सदस्यांनी सांगितलं होतं की आपण पत्रक काढून जनतेला आवाहन करूया की येत्या ह्या नवीन वर्षात आपण पनवेल कॉर्पोरेशनमध्ये कोरोना घालूया आणि 0 पेशंट असतील याचं आपण. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.